बीडच्या माजलगाव येथील भूमिपुत्र ॲडव्होकेट वसंतराव साळुंके यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि याच अनुषंगाने बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात न्यायाधीश हेमंत महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला होता. दरम्यान यावेळी वकील संघाने आपली कैफियत साळुंके यांच्या पुढे मांडली आहे. दरम्यान साळुंके यांनी देखील वकिलांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून न्यायनिवाडा केला जाईल असे आश्वासन या सत्कार समारंभावेळी दिले आहे. शानदार फेटे बांधून गुलाब पुष्पहार शॉल श्रीफळ आणि बीड जिल्ह्याच्या इतिहासाची साक्ष देणारे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हा आमच्यासाठी एक उत्सव आहे. खरं म्हणजे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि त्यांचा आपल्याच माणसाचा आपण केलेला हा गौरवाचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणं खरं म्हणजे मराठवाड्याचा सन्मान आहे. यापूर्वी हे पद मराठवाड्याच्या वाट्याला कधीच आलेलं नव्हतं. उपाध्यक्षपदापर्यंत मराठवाड्याच्या आपल्या सदस्यांनी मजल घेतली होती, पाटली होती, परंतु आज प्रथमच अध्यक्षपदाचा मान आपल्या मराठवाड्याला मिळालेला आहे. आणि त्यातल्या त्यातही साळुंके साहेब हे बीडचे भूमिपुत्र असल्यामुळं आम्हाला हा आमचा सन्मान आहे असं वाटतं. त्यांच्या माध्यमातून ज्या आमच्या मागण्या आहेत, जसं की बीड जिल्हा न्यायालयातल्या आमच्या ज्या वकिलांच्या मागण्या आहेत, बैठक व्यवस्थेची मागणी असेल, पार्किंगच्या व्यवस्थेची मागणी असेल आणि इतर आणखी मागण्या असतील, किंवा आमच्या नवीन इमारतीमध्ये जी कॅन्टीन आहे ती अद्याप सुरू होत नाही, त्याचं भाडं जे सरकारने आकारलेलं आहे ते इतके मोठं आणि मेट्रोपॉलिटन सिटीसाठी जसं आकारतात तशाप्रमाणे आकारलेलं आहे, बीडसारख्या ग्रामीण भागामध्ये त्याचं भाडं किती असावं याच्यासाठी अध्यक्षाच्या मतीनं आम्ही निश्चित यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर, बरेच असे अनेक प्रश्न आहेत, ते माध्यमातून त्यांच्या होतील का पूर्ण असं वाटतं तुम्हाला? माझ्या मते आणखी एक वकिलांसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचे जे कनिष्ठ वकील असतात ज्याला आपण ज्युनियर वकील म्हणतो, त्या वकिलांना सुरुवातीच्या काळामध्ये पैसा फार अडचणीचा भाग असतो, अर्थार्जन खूप कमी असतं आणि त्यांचा संसार चालवणं कठीण काम असतं. अशा वेळेला शासकीय मदत, जसं इतर राज्यातल्या बार काउन्सिलला तिथल्या शासनाकडून ज्युनियर लोकांसाठी फंड अवेलेबल करून दिले जातात किंवा स्टायपंड दिला जातो, त्या धर्तीवर आमच्या अध्यक्ष साहेबाकडे ही प्रथम मागणी राहील की महाराष्ट्रातल्या सर्व ज्युनियर्सला त्यांनी स्टायपंडचं स्वरूपात काही ना काही मानधन मिळावं अशी एक आमची मागणी पूर्ण करावी.